जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय गृहिणी बनणं ना नूडल्स बनवणे इतकं सोपं नसतं. डोंट से दॅट. हा तुला माहिती आहे मी करू शकते. हो आणि आय ऑब्जेक्ट. व्हेरी गुड व्हेरी गुड. अजून ऑब्जेक्शन घे. व्हेरी गुड. मी म्हणजे असं कोणी लिहिलंय का की गृहिणीनीच लग्न करायचं आणि मला माझं मोटिवच नाहीये गृहिणी होणं. माझं ऑब्जेक्टिव्हच नाहीये गृहिणी होणं. मला नाही बनण्यात इंटरेस्ट गृहिणी एंड ऑल दॅट. व्हेरी गुड व्हेरी गुड शनाया. व्हेरी गुड. असंच चालू आहे. व्हेरी गुड. हे कोणी सांगितलं तुला? तुझ्या आईनी? नाही तर काय पिंडोक मुलगी आधी कसं बरोबर आहे. काका जरा शांत बसा तुम्ही. दिस इज नॉट फेअर. माझा विषय चाललाय. माझ्याशी बोल. माझ्याबद्दल बोल. माझ्या मम्माला मध्ये आणायची गरज नाहीये. ओके असं बोल की कशाला गृहिणीने सतत साडी नेसली पाहिजे. तिला स्वयंपाक आला पाहिजे. विचार विचार बोल. याच्यावर या मुद्द्यावर बोल. आणि एक्सक्यूज मी. मला ना तुझा हे जे जुने विचार आहेत ना ते मान्यच नाहीयेत. आय डोंट ऍक्सेप्ट दॅट. असं कुठे लिहिलंय का की हाऊसवाईफनी साडी नेसली पाहिजे किंवा हाऊसवाईफनीच मंगळसूत्र घातलं पाहिजे गळ्यामध्ये? थोडी कामं पुरुषांनी आणि हाऊसवाईफनी मिळून केली तर काय प्रॉब्लेम आहे? किंवा हाऊसवाईफने सगळी हाऊसहोल्ड कामं केली पाहिजेत. हा कधी कधी हजबंड्सनी हाऊसवाईफ बरोबर मिळून कामं शेअर केली तर प्रॉब्लेम काय आहे? हा टेल मी. आणि ह्याच रिझनमुळे गॅरीने तुला सोडलं आणि तो माझ्याकडे आला. बिकॉज आय एम मॉडर्न. वाव शनू वाव. शाबास शनाई शाबास शनाई. व्हेरी गुड व्हेरी गुड. गॅरी तू मध्ये मध्ये सांगत राह. हो हो मी आहे ना मी आहे. डोंट वरी. राधिका मॅम तुम्हाला यावर काही बोलायचंय? बोलायचंय. लग्न हा एक संस्कार आहे. तो फक्त दोन माणसांनाच नाही तर अख्ख्या कुटुंबाला एकत्र आणतो. बाई घराला घरपण देते. इथे बाहेरचा माणूस किंवा नोकर चाकर नाही ते करू शकत. त्या बाईचा हात अख्ख्या घरावरनं फिरतो. नाती असतात ती जोडली जातात. मग तिथे तुम्ही उच्च शिक्षित असा किंवा अडाणी असा न शिकलेले असा हा काही फरक नसतो. मग बंधन कशाला? हा मग एवढी बंधन कशाला? आपण इंडिपेंडेंट जगू शकत नाही का? आपण असं इंडिपेंडेंटली का नाही जगू शकत? हो प्रत्येकानं ना या स्वातंत्र्याचा आपल्या सोयीने अर्थ काढून घेतला. स्वातंत्र्य म्हणजे काय? कुठलीच तमा न बाळगणं. नाही मला कल्पना आहे या लग्न बंधनात आपण नवरा बायकोनी एकमेकांना स्पेस दिली पाहिजे. तरी नवरा बायकोने एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. ही तर नात्याची बेसिक गरज. नात्याला अजून एक समानार्थी शब्द आहे संबंध. कुठल्याही नात्याची एक गरज आहे ती म्हणजे बांधिलकी. आपल्याला ते नातं टिकवण्यासाठी जगवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. काहीतरी करावं लागतं नात्यासाठी. हे काही प्रत्येकांना स्वतंत्र राहून नाही करताय. पुरुषांचंही काही वेगळं नाही बरं का. नवरा बाप मुलगा कोणी असू द्या तुम्हाला प्रत्येक व्यक्तीशी या ना त्या पद्धतीने एक नातं जोडावं लागतं. एक बंध असतोच. मग नातं ठेवत असताना आपण प्रत्येकाने स्वतंत्र वागायला हवं. या परस्पर विरोधी गोष्टी होऊच शकत नाही.